मी आज या माझ्या मित्रांबरोबर गप्पा मारणार आहे मित्र तुझं नाव सांग पूर्ण मला कितवीला शिकतो वा वा चौथीला तू कितवीला शिकतो मित्रा सातवी नाव सांग दत्तात्रय भीमा तू कितवीला शिकतो तुझं पूर्ण नाव सांग गौरव पांडुरंग गौरव पांडुरंग आपल्या शाळेतील खूप खूप अभ्यास करणारे मुलं आहेत वेगवेगळ्या वर्गात आहेत परंतु त्यांना जादा अभ्यास करण्याचा आवड लागलेली आहे मला सांग पण शाळेमध्ये अभ्यास करताना तू कोणत्या साधनाचा वाचनासाठी वापर करतो बर वाचन कशातून करतो पुस्तकामधून पुस्त वाचन करतो बरोबर दत्ता तू शाळेमध्ये अभ्यास लिहिण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतो आणि पेन आणि वहीचा वही वापर करतो गौरव मला सांग बरं सध्या पुस्तक पेन वही हे सोडून तू आणखी समजा तुला जर स्वाध्याय सोडायचा असेल एखाद्या धड्याचा स्वाध्याय सोडायचा असेल तर तू कोणत्या साधनाचा त्या ठिकाणी वापर करतो गाईडचा वापर करतो वा वा छान आता मला सांग हे साधन सोडून आता अलीकडं काही मुलं काही शाळामध्ये वेगवेगळ्या साधनांचा पण अभ्यासासाठी वापर करतात आपल्या शाळेमध्ये भरपूर मुलं अभ्यास करतायत वेगवेगळ्या साधनावर तर कोणत्या साधनाचा वापर आता अभ्यासासाठी होऊ लागलाय बरं हा मोबाईल वरील विस्कूल ऍप चा कोणत्या ऍप चा वापर व्हायला लागला विस्कूल ऍप तुम्ही वापरता ना सगळे हा विस्कूल ऍप वरती वेगवेगळे वेग छान वेग पैकी धडे आलेले आहेत नाही प्रत्येक विषयातले घटक आलेले आहेत त्यामध्ये शिक्षकांनी खूप असं चांगलं समजून दिलेलं असतं बरोबर आहे ना हा तुम्हाला आवडतं ना विस्कुल ऍप हो वा वा मग विस्कूल ऍप सोडून आणखी तुम्ही कशा कशाचा वापर करता बरं यूट्यूब गुगल अरे वा वा खूप पुढे गेलेले मित्र आहेत हे खूप अभ्यासामध्ये वर गेलेत आता तुम्ही म्हणजे चांगला अभ्यास करतायत आनंद वाटला उत्तर ऐकून बरं का हा गुगलचा वापर करतो यूट्यूबचा वापर करतो त्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या साधनांचा वापर सध्या करत आहोत पण पूर्वीच्या काळामध्ये हे साधनं होते का होते का नव्हते मग पूर्वीच्या काळातल्या जर काही गोष्टींचा म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करायचा असेल आपल्याला भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करायचा असेल अगदी जुन्या काळात त्यावेळेस तर काहीच नव्हतं म्हणजे शोध नव्हते लागलेले मग त्यावेळेसच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही साधनं वापरावी लागतात मग ते साधनं आपण वापरू आता ह्या साधनांद्वारे आपल्याला माहिती मिळते परंतु फार पूर्वीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत बघा म्हणजे तुमच्या गावामध्ये मंदिर आहे का नाही कोणत्या देवाचं मंदिर आहे सोमनाथ कोणत्या देवाचं मंदिर आहे सोमनाथचं आहे आणखी एक मंदिर आहे कोणतं मंदिर आहे विठोबा रुक्माईचं मंदिर आहे असे वेगवेगळे मंदिर शाळा वाडे किल्ले वेगवेगळे असे नाही का म्हणजे इतिहासाच्या लढाया झालेली ठिकाणं आहेत अशा साधनांना त्या ठिकाणी इतिहासाची साधने असे म्हणतात म्हणजे ज्यामधून आपल्याला इतिहास समजतो त्या साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात मग पहा बालमित्रांनो त्यामध्ये वेगवेगळे वेग किल्ले आहेत आपल्या नगर जिल्ह्याजवळ म्हणजे नगरमध्ये पण किल्ले आहेत बा भुईकोट किल्ला आहे नगरच्या जवळच चांद बीबीचा एक महाल आहे पुरातन मंदिरं आहेत नगर जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऐतिहासिक स्थळं आहेत औरंगाबादजवळ दौलताबादचा किल्ला आहे किल्ले आहेत वाडे आहेत तुरुंग आहेत जुने पुण्यामध्ये एक शनिवार वाडा म्हणून प्रसिद्ध आहे अशा या सगळ्या साधनांना काय म्हणायचं इतिहासाची साधने म्हणायचं